नमस्कार मी अस्मिता अस्मिदास सर्वांचं खूप मध्ये स्वागत आज आपण श्री पार्थिव गणेश पूजन घरच्या घरी कसं करायचं ते बघणार आहोत ही पूजा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी काय साहित्य लागणार तर पूजा सांगता कशी करायची असा डिटेल व्हिडिओ मी सांगणार आहे तर व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा गणपती पूजनासाठी आपण ब्राह्मण बुक करतो पण बऱ्याच वेळा काय होतं ब्राह्मणांना खूप सारे बुकिंग्स असतात त्यामुळे त्यांना येणं शक्य होत नाही आणि आलेच तर त्यांची दक्षिणाही खूप जास्त असते त्यामुळे अशा सर्व कारणांमुळे आपण गणपतीपूजन घरी करण्याचा निर्णय घेतो तर हे पूजन अगदी शास्त्रोक्त पद्धतीने कसं करायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे गणपतीची मूर्ती कशी आणावी ती घरी आणताना काय नियम पाळावेत काय करावे असा डिटेल व्हिडिओ मी नुकताच अपलोड केलेला आहे तुम्ही जर अजून बघितला नसेल तर नक्की पहा गणपती पूजनासाठीची पूर्वतयारी आदल्या दिवशीच करून घ्यावी सर्व त्यामुळे काय वेळेवर घाई गोंधळ होत नाही आणि आपलं गणपती पूजन सुरळीत पार पडतं चला आता काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूयात आधी एका ताटात पूजेसाठी लागणारे साहित्य हळदी कुंकू गुलाल अष्टगंध बुक्का अक्षता पाच सुपाऱ्या चंदन धूप कापूरवडी आरतीसाठी सुगंधी द्रव्य अत्तर असं सर्व मी घेतलं आहे एका प्लेटमध्ये तांदूळ दोन जानवे एक मोठ्या मूर्तीसाठी आणि एक छोट्या मूर्तीसाठी पंचामृत कुंकू लावून बनवून घेतलेली कापसाची वस्त्र दोन एक मोठ्या मूर्तीसाठी आणि एक छोट्या गणेशाच्या मूर्तीसाठी पूजेसाठी घंटा लागेल शंख दोन वाट्यांमध्ये गुळखोबऱ्याचा नैवेद्य एक नारळ गणेशाची मूर्ती ठेवण्यासाठी चौरंग किंवा पाठ दोन लाल वस्त्र एक तामण पंचपात्र त्यामध्ये स्वच्छ जल भरून घ्यायचं आहे एक पळी आणि एक तांब्या स्वच्छ पाण्याने भरून घेतलेला आहे पूजेसाठी विविध पाच प्रकारची फळं लागतील तुमच्याकडे जी फळं असतील वेगवेगळ्या प्रकारची ती पाच फळं घ्यायची आहेत एक तुपाचा दिवा एक तेलाचा दिवा एक छोटी निरांजन आरतीसाठी आणि आरतीसाठी ताटच तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत फुलं घ्यायची आहेत पुष्पांजलीसाठी फुले पत्री पाचविड्याची पानं लाल फुलं घ्यायची आहेत गणेशाला वाहण्यासाठी जास्वंदी मला मिळालं नाही आहे तुमच्याकडे असेल तर उत्तमच नैवेद्यासाठी मोदक माव्याचे मोदक मी इथे बनवून घेतले आहेत खास गणेशपूजनसाठी गणेश पूजनासाठी गणपतीची मूर्ती लागेल आणि एक छोटी चांदीची गणेश मूर्तीही लागेल ज्यावर आपण अभिषेक करणार आहोत गणेश पूजन पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून करावं आणि छान डेकोरेशन करून घ्यावं सर्वप्रथम पाटावर लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि पाटावर तांदूळ टाकून स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक शुभचिन्ह असल्यामुळे ते काढायचं आहे तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही फक्त तांदूळ टाकले तरीही हरकत नाही स्वस्तिक काढून झाल्यावर त्यावर गणेशाची मूर्ती ठेवायची आहे पूजा चालू करण्याआधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे उजवीकडे तुपाचा दिवा आणि डावीकडे तेलाचा दिवा ठेवायचा आहे जेवढे दिवस तुमच्याकडे गणेश स्थापना असेल तितके दिवस दिवा अखंड तेवट ठेवायचा आहे कुठलाही एक दिवा तेवत ठेवायचा आहे तुपाचा किंवा तेलाचा घंटी ठेवायची आहे आणि शंख ठेवायचं आहे उजव्या बाजूला गणेश मूर्तीच्या समोर प्रहादाच्या वाट्या ठेवायच्या आहेत गुळखोबऱ्याच्या दोन वाट्या उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणेशाची छोटी मूर्ती ठेवायची आहे पाटासमोर पुन्हा तुम्ही एक छोटं पाट ठेवू शकतात किंवा लाल कपडा मी इथे ठेवते आहे त्यावर पाच विड्याची पानं ठेवायची आहेत देठाचा भाग मूर्तीकडे आला पाहिजे अशा पद्धतीने पानं ठेवायची आहेत पाच सुपाऱ्या ठेवायच्या आहेत पाचही पानांवर प्रत्येकी पानावर एक, -एक फळ ठेवायचं आहे आणि दक्षिणाही ठेवायची आहे तुमची जितकी इच्छा असेल ठेवायची एक रुपयापासून दहा रुपयापर्यंत तर त्यापेक्षा जास्तही दक्षिणा तुम्ही ठेवू शकतात उजव्या बाजूला कलश ठेवायचा आहे पाण्याने भरलेला सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र घालून नेहमीप्रमाणे आपल्या घरातील देवांची पूजा करायची आहे देवांना नमस्कार करायचा आहे घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार करायचा आहे आणि मगच गणेश पूजनाला सुरुवात करायची आहे पूजेला बसण्यापूर्वी आसन घ्यावे आसन घेतल्यावरच आपली पूजा ही लागू होत असते पुढील तीन नावांनी एक एक पळी पाणी उजव्या तळहातावर घेऊन ते प्राशन करावे केशवाय नमहा नारायणाय नमहा माधवाय नमहा चौथ्यांदा गोविंदाय नमहा असे म्हणून ते पाणी तामणात सोडावे व हात धुवावेत गणपतीला नमस्कार करायचा आहे कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे ग्रामदेवतेला नमस्कार करायचं आहे वास्तुदेवतेला नमस्कार करायचं आहे आणि मग संकल्प करायचा आहे त्यासाठी उजव्या हातावर पळीभर पाणी घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे अक्षता घ्यायचं आहे अष्टगंध घ्यायचं आहे आणि गणेशाला मनोभावे प्रार्थना करायची आहे हे गणराया प्रत्येक वर्षी माझ्या घरात तुझी पूजा मी मनोभावे करणार आहे घरातल्या मंडळींना आरोग्य आयुष्य धनधान्य शांतता व सुख लाभू दे माझी पूजा निर्विघ्नपणे पार पडू देत असं म्हणून हातातलं पाणी सामनात सोडायचं आहे गणेशाचा मंत्र म्हणायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोठी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा हात जोडून गणेशाला नमस्कार करावा नंतर कलशपूजन करायचं आहे कलशाला पाच हळदी कुंकवाचे पट्टे ओढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने कलशाच्या आत हळदी कुंकू अक्षता फुले सुपारी एक रुपयाचं नान असं सर्व वस्तू व्हायच्या आहेत आणि वरुण देवतेला नमस्कार करायचा आहे आंब्याची पाच पानं ठेवायची आहेत कलशाच्या वर आणि त्यावर शेंडा वर करून नारळ ठेवायचा आहे नारळाला ही हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे फूल व्हायचं आहे नमस्कार करायचा एका प्लेट मध्ये तांदूळ घेऊन त्यावर कलश ठेवावा घंटापूजन करायचं आहे घंटेला अक्षता गंध हळदी कुंकू फूल वाहून पूजा करायची आहे घंटी जागेवरून उचलून वाजवायची आहे शंखपूजन करायचं आहे शंखला गंध फूल वाहायचं आहे पूजन करायचं आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता अष्टगंध फूल वाहून नमस्कार करायचं आहे पूजेचं साहित्य मांडणी आणि आपलं मन शुद्ध करण्यासाठी एक दुर्वा घेऊन ती पाण्यामध्ये बुडवून पूजा मांडणीवर तीन वेळा शिंपडायची आहे आणि आपल्या अंगावरही ते पाणी शिंपडायचं आहे म्हणजे आपलं मनही शुद्ध करायचं आहे नंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे प्राणप्रतिष्ठेमध्ये दोन प्रकार आहेत पहिल्या प्रकारात दुर्वा ही मधामध्ये बुडवून ती गणेशाच्या डोळ्यांना लावायची आहे असं केल्यामुळे मूर्तीमध्ये प्राण येतात आणि नंतर मूर्ती एकाच जागी ठेवायची आहे तिला हलवायची नसते दुसऱ्या प्रकारात दुर्वा ह्या गायीच्या तुपामध्ये बुडवून त्या डोळ्यांना लावायच्या आहेत इथे मी दुर्वा तुपामध्ये बुडवून त्या गणेशाच्या डोळ्यांना लावते आहे आणि अशी कल्पना करायची आहे की मूर्तीमध्ये प्राण आलेले आहेत देवाला गंध अक्षता फुलं वाहून नमस्कार करायचा आहे आता हात जोडून गणेशाची मूर्ती डोळ्यासमोर आणून ध्यान करायचे आहे आणि पुढील मंत्र म्हणायचा आहे एकदंत शूर्पकर्णकम् गजवक्रम चतुर्भुजम पाशांकुश ध्यायत सिद्धी विनायकम् हा मंत्र येत नसेल तर तुम्ही फक्त ओम गण गणपतये नमा म्हटलं तरीही चालेल गणेशाचं आवाहन करायचं आहे म्हणजे गणेशाला आपल्या घरी आमंत्रित करायचं आहे दुर्वेने पाणी शिंपडायचं आहे देवाच्या मूर्तीवर आणि माझ्या घरात दहा दिवस मी तुझं पूजन करणार आहे तेव्हा माझ्या घरी यावे व ही पूजा माझ्याकडून करून घ्यावी असं म्हणून अक्षता वाहून नमस्कार करावा गणेशाचं आवाहन झाल्यानंतर आसन द्यायचं आहे गणेशाला म्हणायचं आहे माझ्या आईपतीप्रमाणे सुंदर आसन मी मांडले आहे लाल वस्त्र मी पाटावर टाकले आहे त्यावर तुम्ही येऊन बसावेत अशी प्रार्थना करायची आहे मनोभावे गणेशाला आणि देवाच्या आसनावर अक्षता व्हायच्या आहेत गणेशाच्या पायाची पूजा नंतर करायची आहे त्यासाठी सुगंधित अत्तर दुर्वात्यामध्ये बुडवून थोडंसं जल घेऊन ते गणेशाच्या पायांवर शिंपडायचं आहे नंतर गणेशाला अर्घ्य द्यायचं आहे त्यासाठी पळीभर पाणी घेऊन त्यामध्ये अक्षता हळदी कुंकू अष्टगंध मिक्स करून दुर्वेने देवाच्या हातांवर शिंपडायचं आहे अर्घ्य दिल्यानंतर देवाला आचमन द्यायचं आहे म्हणजे शुद्ध पाणी घेऊन दुर्वेमध्ये ते देवाच्या तोंडाशी म्हणजेच मुखाशी शिंपडायचं आहे आता स्नानं समर्पयामी म्हणून दुर्वेने पंचामृत घेऊन ते गणेशाच्या अंगावर शिंपडायचं आहे अत्तर घेऊन ते गणपतीच्या कानाच्या मागे पूर्ण अंगाला लावायचं आहे शुद्ध पाणी घेऊन दुर्वेने शिंपडायचं आहे गणपतीला हळदी कुंकू अक्षता गुलाल अष्टगंध बुक्का वाहून पूजा करायची आहे लाल फूल वाहायचं आहे आरती ओवाळायची आहे धूप ओवाळायचं आहे गणपती समोर जो विडे आपण मांडले आहेत पाच विडे त्यावर दुर्वेने पाणी शिंपडायचं आहे आणि इथे आपली पूजा ही पूर्ण झालेली आहे मोठ्या मूर्तीचा आपण अभिषेक करू शकत नाही म्हणून मी छोटी मूर्ती ठेवली आहे गणपतीच्या समूर्तीचा आता आपण अभिषेक करणार आहोत मूर्तीला प्रथम तीन वेळा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे आणि ओम गणगणपतय नमा म्हणायचं आहे गणपतीचा अभिषेक करताना गणपती अथर्व शिष म्हटले तर खूपच उत्तम आहे अकरा आवर्तनं तुम्ही म्हणू शकतात पंचामृताने गणपतीला तीन वेळा स्नान घालायचं आहे ओम गण गणपतयणमा म्हणायचं आहे स्नान घालताना पंचामृत म्हणजे दूध दही साखर तूप मध घालून बनवलेलं तीर्थ नंतर तीन वेळा शुद्ध पाण्याने गणपतीला स्नान घालून स्वच्छ कपड्याने गणेशाची मूर्ती पुसून तिला तिच्या पूर्वजागेवर विराजमान करायची आहे तुमच्याकडे जर छोट्या गणेशाची मूर्ती नसेल तर तुम्ही याऐवजी सुपारीही पूजन करू शकतात गणपती अथर्वशीष अकरा वेळा म्हणायचं आहे किंवा नसेल जमत तुम्हाला म्हणायला तर ओम गण गणपते नमा हा मंत्र अकरा वेळा म्हटला तरीही चालतो गणपती अथर्वशीष तुम्हाला जर येत असेल आणि तुम्हाला अकरा वेळा म्हणायला वेळ नसेल जमत नसेल तर तुम्ही एक वेळाही म्हटलं तरीही चालेल गणेशाच्या मूर्तीला वश्रम समर्पयामी म्हणून कापसाचं वस्त्र घालायचं आहे आणि छोट्या गणेशाच्या मूर्तीला सुद्धा घालायचं आहे मोठ्या गणेशाच्या मूर्तीला अकरा याचं वस्त्र असावं आणि छोट्या गणेशाच्या मूर्तीला पाच याचं वस्त्र असावं नंतर गणेशाच्या मूर्तीला उपवश्र घालावं यज्ञोपवीत म्हणतात त्याला म्हणजे जाणव सुती दोरा पाच वेळा एकत्र करून घेऊन जाणवं तयार करण्यात येतं ते डाव्या खांद्यावरून गणपतीला घालावं तो उजव्या हातापर्यंत खाली येईल असं ह्या पद्धतीने घालावं आणि असंच छोटं जाणवं छोट्या गणपतीला सुद्धा घालायचं आहे गणेशाच्या मूर्तीची पंचोपचार पूजा करायची आहे मोठ्या गणेशाच्या मूर्तीचीही आणि छोट्या गणेशाच्या मूर्तीची सुद्धा चंदन लावायचं आहे हळदी कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का अक्षता व्हायच्या आहेत मोठ्या गणेश मूर्तीचं पूजन झाल्यानंतर छोट्या गणपतीच्या मूर्तीचं पूजन करायचं आहे ह्या गणपतीला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा गुलाल बुक्का सर्व व्हायचं आहे गणेशाचं आवडीचं लाल रंगाचं फूल व्हायचं आहे जास्वंदीचं फूल गणेशाला खूपच प्रिय आहे ते मिळालं तर उत्तमच तुम्ही ते व्हायचं आहे गणपतीला एकवीस दुर्वा व्हायच्या आहेत आणि तुमच्याकडे जर आणखी काही पत्री असतील त्या तुम्ही व्हायच्या आहेत जसं की माका बेल पांढरी दुर्वा बोर धोत्रा तुळस शमी आघाडा कणेर रुई पिंपळ जाई केवळा देवदार डाळिंब अगस्ती गणेशाला एरवी आपण तुळस कधीच वाहत नाही पण एकमेव असा हा दिवस आहेस गणेश चतुर्थीलाच फक्त आपण तुळस वाहतो छोट्या गणेशाच्या मूर्तीलासुद्धा दुर्वा आणि पत्री व्हायच्या आहेत तुळस व्हायची आहे, आहे दोघं गणपतीला नंतर धूपम समर्पयामी असे म्हणून अगरबत्ती किंवा धूप ओवाळावे दीपम समर्पयामी असे म्हणून निरांजन ओवाळावे नैवेद्यम समर्पयामी म्हणून पाण्याचा भरीव चौकण करून गणपतीसमोर नैवेद्य ठेवावा जोही तुम्ही बनवला असेल गूळ खोबरे साखर पेढे मोदक इत्यादी पदार्थ तुम्ही ठेवू शकतात ताटाभोवती तीन वेळा पाणी फिरून देवाची मूर्ती डोळे बंद करून डोळ्यासमोर आणावी आणि आपण तिला घास देत आहोत अशी कल्पना करावी व पुढील मंत्र म्हणावा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा म्हणून तुळशीपत्र देवासमोर ठेवावे सहकुटुंब गणेशाची आरती करावी आरतीमध्ये कापूर अवश्य वापरावा शक्य असेल तर भीमसेन कापूर वापरा किंवा नॉर्मल पण तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जो असेल तो आरती झाल्यावर घालीन लोटांगण म्हणायचं ते म्हणत असताना गणपती समोर प्रदक्षिणा घालाव्यात तीन किंवा पाच हातामध्ये तांदूळ आणि फुलं घेऊन मंत्र पुष्पांजली म्हणावी आरती झाल्यावर ताट खाली ठेवताना थोडेसे तांदूळ ठेवावेत आधी आणि मग त्यावर आरतीचं ताट ठेवून त्यावर तीन वेळा पाण्याने ओवाळावं आरतीम समर्पयामी असे म्हणून नमस्कार करावा हात जोडून गणपतीला क्षमा याचना प्रार्थना करावी हे गणराया तुझी पूजा कशी करावी मला समजत नाही मी आपला दास आहे माझ्या हातून व माझ्या कुटुंबातील व्यक्तींच्या हातून काही चुका झाल्या असतील कळत न कळत तर मला क्षमा करावे आणि माझ्या परिवाराचे रक्षण करावे आपली कृपादृष्टी सदैव माझ्यावर ठेवावी हीच प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा गणपतीचा गजर करत अक्षता फुले गणपतीच्या पायावर वाहावी घरातील सर्व मंडळींनी प्रसाद घ्यावा जेवढे दिवस गणपती बाप्पा तुमच्याकडे विराजमान आहेत दीड दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस दहा दिवस तेवढे दिवस सकाळ संध्याकाळ सहकुटुंब गणपतीची आरती करायची आहे गणपती अथर्वशीष म्हणायचं आहे अकरा वेळा किंवा जास्तीत जास्त एकवीस वेळाही तुम्ही म्हणू शकतात जेवढे दिवस तुमच्या घरात बाप्पा विराजमान आहेत तेवढे दिवस नॉनव्हेज खाऊ नये किंवा बनवू नये त्या काळात आपल्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न आनंदी ठेवावे वादविवाद टाळावे सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती केल्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणून गणपती बाप्पाला निरोप द्यावा फ्रेंड्स कसा वाटला आजचा व्हिडिओ मी आशा करते या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्कीच थोडीशी मदत झाली असणार गणपती पूजनाविषयीचे तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला ते काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळाली असणार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूयात अशा छान छान व्हिडिओसहित धन्यवाद